गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज तुम्हाला घरगुती गुढी कशी बनवायची ती मी दाखवणार आहे. सर्वात अगोदर आपण पाट तयार करून घेऊयात. त्याच्यासाठी मी इकडे एक एक्रेलिक रेड कलर घेतला आहे आणि एक लाकडी फळी घेतली आहे. लाल कलर तुम्हाला फळीच्या दोन्ही बाजूला लावून घ्यायचा आहे. इकडे मी हा साडी बनवण्याकरता हिरवा कपडा घेतला आहे आणि त्याच्यावर जरीची बॉर्डर लावून घेणार आहे. तुम्ही हात शिलाई करू शकता किंवा मशीनचा वापर देखील करू शकता. इकडे मी हा गोल्ड मेटालिक कलर घेतला आहे या काठीला रंग देण्यासाठी. इकडे आता ह्या फळीचा रंग सुकलेला आहे, तर मग ह्या स्टेन्सिलने एक सुंदर डिझाईन काढून घेऊया. पुन्हा मी त्याच गोल्ड मेटालिक कलरचा वापर करणार आहे. या फळीचे बॉर्डरला सुद्धा आपण गोल्ड कलर करून घेऊया, जेणे आपल्या ह्या पाटाची डिझाईन अजून उठून दिसेल. आता या फळीची डिझाईन पूर्ण झाली आहे, तर मग ह्या फळीच्या खालच्या बाजूला ह्या लाकडी बीड्सचा वापर करून पाटाचे पाय बनवून घेऊया. आपला पाट तयार झाला आहे, तर मग ह्या काठीला आपण एक गोल्ड रिबिन लावून एक छानसा लुक देऊयात. ही आपली छोटी साडी तयार आहे. मी ह्याला प्लीट्स करून इस्त्री करून घेतली आहे. तर मग आता आपण ह्या काठीला ह्या साडीमध्ये घालून छानसं धाग्याने बांधून घेऊया. इकडे हा मी एक छोटा हार तयार करून घेतला आहे, जो आपण त्याच धाग्यामध्ये बांधून घेऊया. या काठीला इकडे पाटाला चिटकवण्यासाठी मी इकडे हॉट ग्लू गनचा वापर करते आहे. इकडे माझ्याकडे एक गोल्ड रिबिन आहे, याला मी पाटाच्या चारी बाजूने चिटकवून घेणार आहे. छोटी गुढी तयार आहे.
तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. अगर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा. लाईक, शेअर अँड कमेंट करायला विसरू नका. बाय.